उमरज येथे गटार गंगा रस्त्यावर ग्राम पंचायत व्यवस्थापनाचे 3-13 ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। कोरोना महामारीनंतर उमरजची आरोग्य व्यवस्था पूर्वपदावर येत असतानाच येथील ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। येथील पालखी रस्त्यावरील अंडरग्राउंड नाला लिकेज होऊन संपूर्ण रस्त्यावर गटार गंगा वाहू लागली आहे। वार्ड क्रमांक 2 मध्ये पालखी रस्त्यावरील अंडरग्राउंड गटार पाईप लिकेज झाल्याने संपूर्ण रस्त्यावर गटाराचे पाणी वाहत आहे। अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सदर नाल्याचे लिकेज काढून देखील घाणीचे पाणी रस्त्यावर का येत आहे असा प्रश्न निर्माण नागरिकांना झाला आहे। याच रस्त्यावरून शाळा कॉलेजला जाणारी मुले ये जा करत असतात, त्यांना देखील या गटारातील पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर दुर्गंधी पसरली असून उमरजचे ग्राम विकास अधिकारी गावाकडे दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे। मुक्तागिरी न्यूज साठी महेश सूर्यवंशी, उमरज।